नमस्कार, दाभोळकर प्रयोग परिवार, वासुदेव काठी बोलतो। सध्या हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे, सकाळी आणि संध्याकाळी बऱ्यापैकी थंडी वाजायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये शेंडा चालणं कमी होत असतं। तर शेंडा चालण्याकरता या नोव्हेंबर महिन्यामध्ये मध्यम प्रकारच्या ज्या जमिनी आहेत किंवा मुरबाड प्रकारातील ज्या जमिनी आहेत त्या जमिनीला फ्लड पाणी जर दिलं तर चांगलाच फायदा होतो आहे असं सातत्याने लक्षात येत आहे। तर ही जी जमीन आहे ही मध्यम ते मुरबाड प्रकारातली आहे। तर या जमिनीमध्ये आज ही जी स्टेज दिसते ही साधारणपणे 20 दिवसाची स्टेज आहे। या 20व्या दिवशी जर आपल्याला शेंडा थोडा हळू चालते असं वाटत असेल तर याच वेळेस आपण या प्लॉटला यासारख्या प्लॉटला फ्लड पाणी दिलं पाहिजे। मध्यम प्रकारच्या आणि मुरमाड प्रकारच्या जमिनीत, खोल काळ्या जमिनीत फ्लड पाणी देऊन चालत नाही। तर याच्यापेक्षा जर उशिरा आपण फ्लड पाणी दिलं तर पुढे मणी ढोपरण्याची अवस्था, गळकुजीची अवस्था येते। म्हणून साधारणपणे 17 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपण फ्लड पाणी दिलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढे फ्लड पाणी द्यायला नको आहे। आणि तेही ज्यावेळेस डावणी फार मोठ्या प्रमाणात सगळीकडं वाढत असेल तर त्यावेळेस हे फ्लड पाणी देऊन चालणार नाही। सध्याच्या परिस्थितीत डावणी जरा कमी झाला आहे, म्हणून ह्या वेळेस आपण या प्रकारातल्या जमिनीला फ्लड पाणी दिलं तर शेंडा चालण्याकरता त्याचा खूप चांगला उपयोग होतो। परंतु शेंडा अगोदरच जर वाकडा असेल, शेंडा जर चांगला चालत असेल तर फ्लड पाणी देण्याची गरज नाही, ड्रिपनेच आपण जे पाणी काय देतो त्या प्रमाणात पाणी दिलं पाहिजे। जर शेंडा वाकडा नसेल, थांबत आला असेल, हळू चालला असेल तर मात्र फ्लड पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो। त्यानंतर शेंडा चालण्याकरता झिंक सिलेटेड 1/2 ग्रॅम, युरिया 2 ग्रॅम आणि मिक्स मायक्रोन्यूट्रन J2 जे येतं ते 1 ग्रॅम अशा रीतीने मिश्रण करून आपण संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान जर स्प्रे दिला तर शेंडा वाढीकरता चांगला फायदा होतो। हा स्प्रे 18व्या दिवशी 1 आणि 22व्या दिवसाच्या दरम्यान 2 असे 2 स्प्रे जर दिले तर याचा चांगला फायदा होतो। शेंडा वाढण्याकरता दुसरी एक महत्त्वाची जी गोष्ट म्हणजे छाटणीनंतर पहिले 70 दिवस बागेमध्ये गवत वाढायला नको, ही एक काळजी आपण घेतली पाहिजे। जर ह्या काळात गवत वाढलं तर तणनाशक मारून ते गवत आपण गवताची वाढ थांबवली पाहिजे, गवत दिसायला नको। तर ह्या 4 गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितच योग्य प्रमाणात शेंडा वाढून कॅनॉपी व्यवस्थापन चांगलं होईल आणि कॅनॉपी योग्य प्रमाणात मिळाल्यामुळं मालाला वजन मिळण्याकरता जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॅनॉपी। पानं हे जमिनीतून अन्नद्रव्य आणि पाणी घेऊन सूर्यप्रकाश आणि उष्णता घेऊन अन्ननिर्मिती करत असतात, प्रकाश संश्लेषण करत असतात आणि या अन्ननिर्मिती म्हणजे साखर निर्मितीतून मग आपल्याला घडामध्ये मण्यामध्ये साखर येत असते। तर त्याकरता पानं ही माध्यम महत्त्वाचं आहे। तर पानं वाढून घेण्याकरता योग्य प्रमाणात शेंडा वाढून घेणं गरजेचं आहे। कॅनॉपी वाढवताना त्याचा अतिरेकही होता कामा नाही। ज्यावेळेस आपण बागेत उभं राहतो साधारणपणे 40-45 दिवसाच्या दरम्यान बागेत उभं राहिल्यावर बागेत 25% जाळीदारपणे सूर्यप्रकाश पडला पाहिजे, एवढीच कॅनॉपी पाहिजे। त्याच्यापेक्षा जास्त असली तरी ती घातक आहे आणि त्याच्यापेक्षा कमी असली तरी ती वजन कमी देते। तर अशा प्रकारे कॅनॉपी वाढल असा आपण विचार करून, शेंडा वाढीचा विचार करून हे 3 ते 4 उपाय आपण केले पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।